पीएससीमध्ये गेल्या 4-5 दिवसापासून डायरियाचे पेशंट वाढलेले आहेत. गावात पिण्याचं पाणी दूषित आहे आणि त्याकडं संबंधित जे अधिकारी आहेत गावचे ग्रामसेवकपासून ते सगळ्या वरिष्ठांनी दुर्लक्ष केलं. त्यांच्यापाशी रिपोर्टिंग असतानाही त्यांनी इथं शुद्ध पाणी देण्याचा काही प्रयत्न केला नाही आणि परिणाम असा आहे की गावात 97 पेशंट या पीएससीला आतापर्यंत नोंद झालेली आहे. दुर्दैवाने त्या ठिकाणी 3 रुग्णांचा मृत्यू पण झाला आहे. एक रुग्ण दवाखान्यात न जाता घरी दगावल्यामुळे त्याची नोंद इथं नाही आहे. 4 रुग्ण मेले डायरियामध्ये ही आम्हा चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांना फार बदनामीकारक बाब आहे. इतकी पेशंट मरणारा पीएससी शेवटी देवळात झालेला आहे. 4-4 पेशंट मरतात आणि या ठिकाणी तरी पण डॉक्टर वरिष्ठ अधिकारी विशेष लक्ष घालत नाहीत. पिण्याच्या पाण्याकरता इथं ताबडतोब व्यवस्था करायला पाहिजे होती, ती केली नाही. आणि ही पीएससीची पण सुविधा फार विचित्र आहे. पूर्ण पीएससी गळते आहे आणि त्याही स्थितीमध्ये या ठिकाणी भरलेला जो स्टाफ सँक्शन पद जी आहे त्यापैकी अर्धे पण या ठिकाणी पेशंट डॉक्टर्स आणि कर्मचारी नसतात. ड्रायव्हरची पण तक्रार आहे या ठिकाणी. आणि विशेष म्हणजे या ठिकाणचे जे MBBS डॉक्टर आहेत प्रकाश नावाचे ते तर येतच नाहीत. म्हणजे ह्या दवाखान्यामध्ये एका डॉक्टरच्या बसून दवाखाना चालू आहे. म्हणून या ठिकाणी ती घटना घडली आहे. यामध्ये नक्कीच DHO यांना मी जिम्मेदार धरतो, कारण त्यांनी इथं दुर्लक्ष केलेलं आहे. बाकी इथल्या अधिकाऱ्यांनी त्यांनी ताकीद दिली नाही, दुर्लक्ष केलं. म्हणून दुर्दैवानं महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण डायरियामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील देवळा पीएससीला मेलेले आहेत. याची त्वरित चौकशी घ्यावी, दखल घ्यावी याकरता मी अधिकाऱ्यांना बोलणार आहे.